आहे का काही पुरावा? हॅलो हॅलो शिल्पी, ऐक ना, आपलं आज जे काही सकाळी बोलणं झालं ते तू परत एकदा सांगशील का? काय ग, मी काय म्हणाले होते? मला नाही आठवत आहे, मला जरा नीट सांगशील का? शिल्पी, आपण तू मला फोन करून बोलावलं होतंस, हा? प्रतीकचं आणि तुझं बोलणं मी माझ्या कानाने ऐकलं होतं, ते तुम्ही जे काही बोललात ना ते तू परत एकदा सांगू शकशील का? कोण प्रतीक? म्हणजे मला माहितीये का हा माणूस? अग, असं काय बोलतेस? प्रतीक मयुरीचा मित्र, ज्याला तू प्रेमाचं नाटक करण्याचे पैसे दिले होतेस? अग वहिनी, काय बोलतेस तू? तुला माहितीये ना, किराणावाल्याला पैसे द्यायला पण मी काचकूच करते. मी एखाद्या अनोळखी व्यक्तीला, कोण म्हणालीस तू? प्रतीक या व्यक्तीला मी का पैसे देईन? हे बघ, हा ना मयुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे बापरे, मग तर तो लवकर सोडवायला पाहिजे. ए पण झालंय काय नक्की? ठीक आहे, तू असं मान्य करणार नाहीस ना, पण तू मला फोन केला होतास, हे कॉल हिस्ट्री मध्ये असेलच ना? अग काय वहिनी, तू असं अडाण्यासारखं का वागतीयस? हे बघ, तुला कॉल हिस्ट्री चेक करायची मुळात गरजच नाहीये. मी सांगते ना तुला काय झालं होतं आपलं बोलणं, मी केला होता कॉल तुला. काय झालं? लास्ट टाइम यू वर स्पाइंग ऑन मी ना, मी आणि संजू. आम्ही काय करतोय, कुठे जातोय, याच्यावर तू लक्ष ठेवत होतीस ना? तर मग तसं करू नकोस. असं सांगायला मी तुला फोन केला होता, नाहीतर मी पोलिसात तुझी कंप्लेंट करीन हे सांगायला मी तुला फोन केला होता ऍक्च्युली. शिल्पी, अहो शिल्पी, खोटं बोलते हो आई? या जगात ना सगळे खोटं बोलतात, तू एकटीच खरं बोलतेस, हो ना? मला ना खूप गिल्टी वाटत होता आधी की मी आमच्या बद्दल तुम्हाला दोघांना सांगितलं नाही म्हणून, पण आई तू जे काय वागतेस ना ते याही पेक्षा खूप जास्त भयंकर आहे. बाबा, मी आमच्या बद्दल तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण आई मला कळतच नाही तू इतकी पॉलिटिकल का वागतेस ते. बस झालं मयुरी, जास्त बोलतेस आता. आई, बाबा, आता तुम्ही काहीही म्हणालात ना तरी मी प्रतीकला भेटणं कधीच थांबवणार नाही, कारण माझं त्याच्यावर प्रेम. मयुरी, तू आपल्या आई वडिलांसमोर बोलतेस याचं भान आहे तुला? ही पद्धत आई वडिलांशी बोलायची? आधी ना आई वडिलांनी पद्धती पाळाव्यात. खोटं बोलू नये, म्हणजे लहान मुलंही पाळतील. माझा प्रतीकवर आणि प्रतीकच्या प्रेमावर खूप विश्वास आहे, आणि मी तुम्हाला हेही वचन देते की तुमची मान खाली जाईल असं मी कधीच काहीच वागणार नाही, आणि तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यातला कोणताच मोठा निर्णय घेणार नाही. पण त्याच्यासोबत हेही सांगते की प्रतीकवर माझं प्रेम आहे आणि प्रतीक शिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत. गुड न्यूज असेल तरच बोल, नाहीतर माझी माणसं माझ्या फोनची वाट बघतात. मी पटकन रॉबिनला फोन करते. काम झालंय शिल्पी. रिअली? हो, पण आता प्लीज आ, मी मयुरीच्या वाटेला येणं, तिला फॉलो करणं, तिला त्रास देणं, तुझ्या धमक्या सगळं बंद कर. एक मिनिट, एक मिनिट, हे सगळं जाऊ देत. मला सांग, तू पलटी खाल्लीस तेव्हा तिची रिॲक्शन काय होती? मिसेस इंडियाची रिॲक्शन काय होती ते सांग आधी मला. भडकली का ती खूप? ए हॅलो, तू तुझ्या बॉसशी बोलतोस, दे ना पटापटा उत्तर आणि हो ना मोकळा. हो, भडकली.
म्हणजे काय तिचं आणि मयुरीचं भांडण झालं का कडाक्याचं मोठं? झाली. That's like my boy. Bravo. प्लीज कधीच मयुरीच्या वाटेला नको येऊस. ए बाबा हे बघ, तुझ्या भाषेत मी असेन हलकट, पण मी ना शब्दाला एकदम पक्की आहे. दिलं रे दिलं, तुझ्या मयुरीला सोडून दिलं. एवढा लोड घेत जाऊ नकोस, चिल. कसं आहे ना प्रतीक, आता मिसेस इंडियाची जी काही बरबादी होणार आहे ना, ती तिच्या स्वतःच्या कर्माने होणार आहे. त्यामुळे यू बी रिलॅक्स. ओके. वेल डन मिस शिल्पी वाघमारे, याचं सेलिब्रेशन तो बनता है. कसला विचार करतेस? काही नाही, माईचा फोन आला होता, म्हणाली वटपौर्णिमा आहे उद्या. मी तर विसरूनच गेले होते. या सगळ्या प्रकरणात काही लक्षातच राहत नाहीये माझ्या. आता हे सगळं सोड, वटपौर्णिमा उद्या, छान तयार हो, पूजा कर. किती टेन्शन घेशील सांग मला. नाही नको, माझं ना कशात लक्षच लागत नाही. मयुरीची वाक्य ना सतत माझ्या कानात गुंतत. एका परख्या मुलासाठी काय काय बोलले हो आपली मुलगी आपल्याला. तू इतका साधा वाटला होता प्रतीक मला, या लेवलला जाईल वाटलं नव्हतं मला. मलाही तसंच वाटलं होतं. त्याच विश्वासावर आपण इथे आलो ना. त्याच्या स्वतःच्या घरात आपण इथे भाड्याने राहतोय, पण आता नको, नाही राहायचं आता इथे. एक नंबरचा खोटारडा मुलगा आहे तो. पांड्या आला. हा पांड्या, तू सांगितलेलं काम झाले. बस बस, तुम्हाला ते फ्लॅट तर विचारलं होतं ना, तर दोन फ्लॅट मिळाले, मस्त हवीशीर फ्लॅट आहे. फक्त एका फ्लॅटमध्ये प्रॉब्लेम असा आहे की दिवसातून फक्त 2 तास पाणी येतं, आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये लोड शेडिंगचा प्रॉब्लेम. आणि दोन्ही ओनरचं असं म्हणणं आहे की आपण पहिल्यांदा 11 महिन्यांचा करार करूया, आणि मग पुढचे पुढे बघूया. बरे आहेत का? दाखव फोटो, दाखव. हे बघ फ्लॅट. पण मला एक कळत नाही आहे, ह्या फ्लॅटचा काय इश्यू आहे? हां, तुम्ही एवढं छान राहताय, आनंदी राहताय, फ्लॅट चांगला आहे, मग प्रॉब्लेम काय झाला? तुम्ही शिफ्ट का करताय घर? भाऊजी, आमचा निर्णय घेऊन झालाय, आम्हाला या घरात नाही राहायचे, आणि त्या मुलाचे कोणत्याही प्रकारचे उपकार आम्हाला नको आहेत. तुला ज्या मुलाचे उपकार नको आहेत ना आई, त्याच्यावर माझं प्रेम आहे. मयुरी, तू आज जा. मी का जाऊ आई आतमध्ये? हे बघ, हे घर खूप छान आहे. आपण सगळे जेव्हा हे घर बघायला आलो होतो तेव्हा तुम्हालाही हे घर आवडलं होतं, आणि ज्यावेळी आपण रात्रभर गाडीत राहिलो, ज्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या डोक्यावर छप्परही नव्हतं, आपण अडचणीत होतो, तेव्हा आपण इथे येऊन राहिलो. मग थोड्याशा गैरसमजासाठी का घर सोडून देताय तुम्ही? आता आज जा, पण नंतर बोलू. बाबा आत्ता का नको, मला आत्ताच डिस्कस करायचंय. मयुरी, पांड्या का आलाय, मी त्याच्याशी महत्वाचं बोलतोय, मी तुझ्याशी नंतर बोलीन या विषयावर. महत्वाचं काय? घराबद्दलच सांगायला आलाय ना तो, मग मी त्याच संदर्भात बोलते बाबा. हो, पण मला त्याच्या समोर तमाशे नकोय, जात. बाबा, बबन काका आपल्या घरातलाच आहे, आपल्या फॅमिलीतले सगळे विषय त्याला माहिती आहे. मग हा समजला तर काय झालं? आपण या घरात राहणार नाही, आणि आमच्या दोघांचा निर्णय घेऊन झालाय. अच्छा, म्हणजे तुम्ही निर्णय घेतला तर आम्ही तो ऐकायचं आणि त्याच्या मागे पळत सुटायचं, असंच ना? आई, काय इगो आहे हा तुझा? तुझ्या निर्णयामुळे घरातल्या इतर लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो याचाही विचार करणार नाहीयेस का तू आता? मयुरी, याच्या पुढे एकही शब्द बोलू नकोस, बस झाला आता. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही, आणि आई तुझ्याशी तर मुळीच बोलायचं नाही. मयुरी, आपलं डिनर झालं की आपण यावर डिस्कशन करू, कळलं तुला? आता आज जा.
जेवायचंच नाहीये बाबा माझा. मयुरी श्रेयस, हे सगळं काय चालू आहे? मस्त आहे रबडी, एक नंबर, सुपर टेस्टी. आई, आपले अँग्री ओल्ड मॅन कुठे आहेत? ते येणार आहेत का? रबडी खायला विचारा जरा. वॉकला गेले. मला कळतच नाही एवढं चालून चालून किती पुढे जाणार आहेत ते आता. कुठे पोहोचायचं एवढं आणि का चालतात? कोण बघणार आहे त्यांच्या पोटाकडे या वयात? बरं, सकाळी वॉकला जातात, संध्याकाळी मनशांतीसाठी चालायला जात. मनशांतीसाठी म्हणजे मला अवॉइड करायला? करू देत, काही हरकत नाही. तू विचार त्यांना फोन करून, थोडा इगो बाजूला ठेवून रबडी खायला येणार आहेत का विचार जरा. पण आज अचानक रबडी नाही. इतर वेळेला तुला कधी सांगितलं की घरच्यासाठी कोथिंबीर आण तर तुला जमत नाही. आज एवढं का प्रेम आलं आमच्यावर? आणली ग, आलं प्रेम. मी तुझी वाटी भरून ठेवू का? खाणारच का लगेच? नको, माझं पोट भरलंय, तू संपून टाक. भरलंय बरं, ठीक आहे. मग तुझी वाटी मी तयार ठेवते, फ्रीज मध्ये ठेवते, हवं तर उद्या खा. नाही, मी उद्या नाही खाणार. उद्या माझा वट सावित्रीचा उपवास आहे. हा, म्हणजे तुमचं ते मॅरिड लोकांची स्टुपिड गोष्टी ना. ठीक आहे, मी तर सिंगल आहे आता, त्यामुळे मी आजही खाणार उद्याही खाणार, नो डायट नथिंग. मी म्हणते आई तू आजच खा, उद्या उपास वगैरे कशाला प्रॉब्लेम? मग आता खाऊनच टाक तू. हे बघ, सेलिब्रेशन आहे माझ्याकडून, सो माझा आनंद तू शेअर केलाच पाहिजे. कसलं सेलिब्रेशन? अगं, खूप दिवस लटकलेलं एक काम पूर्ण झालंय. ज्या कामासाठी मी इतकी मेहनत घेतली ते काम फळाला आलंय, म्हणून हे सेलिब्रेशन. प्रमोशन मिळालं का तुला? प्रमोशन नाही म्हणता येणार ह्याला, पण माझ्या आड येणाऱ्या एका व्यक्तीचं डिमोशन होणार आहे, ते पण त्याच्या आवडीच्या व्यक्तींमध्ये. हे बघ, तू काय बोलतेस ना मला काही कळत नाही. मला एवढंच कळलंय की काहीतरी तुझ्या मनासारखं झालंय आणि त्याच्यात तुला सुख वाटतंय. माझ्यासाठी तेवढंच पुरे. किती दिवस झाले तुझ्यापाठी साडेसती लागली. तुझं काहीतरी चांगलं होतंय ना, यातच आम्हाला आनंद आहे. तांबे काकांकडे फोन करून विचारते हे निघालेत का म्हणून. किती भोळीस ग आई तू. मी तुला काय म्हणायचा प्रयत्न करत होते हे तुला कळलं पण नाही. तू भोळी आहेस आणि तुझी सून दीड शहाणी आहे. आता तुझ्या दीड शहाण्या सुनेला कळेल की तिचा हा शहाणपणा तिला किती महागात पडणार येते. भेंडी राहा, तर मोठा लोचा झालाय भाई. हा, तो प्रत्येककडे बघून तू किती साधा सिंपल वाटत होता. भामटा एक नंबर तर हरंगपूर. मलाही असंच वाटलं रे, आमचाही घोळ झाला. अगदी त्याला त्याला घरच्यासारखं वागवत होतो आम्ही. ते सगळं मान्य आहे, पण मला मयूरीच कळत नाहीये. प्रेमात पडण्याएवढी मयूरी मोठी झाली कधी? नाही झाली ना, पण तिला कळत नाहीये त्याचं काय करायचं. तिला वाटतंय ती मोठी झाली, पण तिला एवढं कळत नाहीये की ती अजून अल्लड आहे, तिच्या चुका होत आहे. लहान मुलांचं बरं असतं रे, त्यांना समजावू शकतो, ओरडू शकतो की बाबा न हे चुकतंय तुमचं, नका करू. पण यांचं यांना धड ओरडूही शकत नाही. हे धड मोठेही नाही आणि छोटेही नाही. यांना वाटायला लागलंय की आपण सगळे मोठे झालो, आई बाबांपेक्षा जास्त कळायला लागलं आपल्याला. मयुरीला तर क्लिअर कट वाटतंय की आईचं चुकतंय आणि तिचंच सगळं बरोबर आहे. काय करायचं मला सांग अशा वेळेला बापानी आणि आईनी. पण मगाशी जो काही प्रकार घडला ना तो याच्यावरूनही डेंजर होता. ती वहिनीना टशन देत होती मयुरी. तिला टशन देताना मी पहिल्यांदा बघितले हा श्रेयस. काळजी वाटते यार मयुरीची. पण तुला एक सांगू, वहिनींचं प्रेम, त्यांची शिस्त, चांगलं वागायला लावायचा त्यांचा आट्टा, हे खरंच खूप भारी आहे. आरेवरची कसरत आहे रे सगळी. तिचं काय होत असेल ना तिचं तिलाच माहिती.
जेवून घे मयू. मयू, माझा राग अन्नावर काढू नको, जेवून घे. नकोय मला, तुझ्या वागण्यानेच माझं पोट भरलंय. हरकत नाही, पोट भरलेलं असलं ना तरी दोन घास मावतील एवढी पोटात जागा असतेच. नाही आई, नको भरवूस मला, मी लहान नाहीये. हो, ते दिसतच आहे मला तुझ्या वागण्यावरनं. तू लहान नाहीयेस, किती मोठी झाली असते. तुला ना मी कधीच मोठी झालेली नकोय ना, तर तुझं सगळं ऐकावं हेच वाटतंय ना तुला. का आग्रह करतेस, नकोय मला जेवायला. एकदाची ना उपाशी राहून मरून जाऊ दे, आणि तुला विरोध करणार ना कोणीच उरणार नाही. मयू, काय वेड्यासारखं बोलतेस तू. बरोबरच बोलते मी आई, एकदाची ना खरंच मरून जाऊ दे, म्हणजे तुला आनंद होईल. तुझ्या तालावरच नाचायला हवंय ना मी. मयू, मार. का थांबलीस, मार ना. ही काय पद्धत झाली मयू वागण्याची, असं टोकाचं वागतात का. एक तर तू मला हर्ट करतेसच आहे, आणि आता तो खोटं पण बोलतेस. मी तुला इथे फक्त जेव असं सांगायला आले. अगं नकोय मला जेवायला, एकच गोष्ट किती वेळा सांगू. मयू, आवाज खाली, आणि मी तुझी आई आहे हे विसरू नको. माझ्याशी आदराने बोलायचं. बोलतेस का ग प्रतीक्षा आदराने. बोलायचे, पण आता नाही, कारण तो मुलगा माझ्या मनातनं उतरलाय. मयू, उठ इथनं आणि आधी जेवायला चल. उघड तोंड, उघड. म्हणजे इच्छा नसताना जेवायचं. हो, कारण आपल्या घरची ना पद्धत आहे, असं भरल्या ताटावरनं उठत नाहीत. निमूटपणे जेवून घ्यायचं, कळलं. बघितलंस, तुझ्या मनात जे असतं ते सगळ्यांना ऐकावं लागतं. आई, तू ना खूप हट्टी आहेस, आणि तू जितकी हट्टी आहेस ना तितकीच मीही हट्टी आहे, हे लक्षात ठेव. आणि तुझ्या मनात प्रतीक बद्दल गैरसमज असला ना तरी मी त्याला भेटणं थांबवणार नाही, आणि त्याच्याशी बोलणंही थांबवणार नाही, कारण ना माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. फोर BHK, ओ फोर BHK. बोला सावन काकू. झाली की नाही तुमची तयारी, चला लवकर, उशीर होतोय. तुम्ही पुढे वा, माझी अजून तयारी व्हायची. बरं बरं, होऊ दे, मी आहेच इथे. हा, अहो, आज वट सावित्री आहे, पूजेला जाऊन येते. उज्ज्वलाला बीपीचा त्रास आहे, त्यात तिनं उपास ठेवला, झेपायचं नाही हो तिला. हे बघा, तुम्ही सांभाळून घेऊन जा, सांभाळून घेऊन या. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका आणि टेन्शनही घेऊ नका, मी काय ते बघते. शिल्पी, मी निघते ग. ओ मिसेस आश्रय सोसायटी, तुझ्या आईचं आता वय झालंय, तिला BP आहे, आणि तिने आज वटपौर्णिमेचा उपवासही धरलाय, यातलं सगळं माहित आहे का आपल्याला? हो, मग मग अगं पायी जाता जाता तिला त्रास होऊ शकतो, आणि वाटेत जर चक्कर आली तर केवढ्याला पडेल. त्यामुळे तुझ्या आईला पूजेच्या जागेपर्यंत घेऊन चल, आणि पुन्हा इथे आणून सोड. मी काय रिकाम टेकडी वाटले का काकू तुम्हाला? तुमच्यासारखे काहीही कामं नसणाऱ्या टाइमपास करणाऱ्या बायकांसाठी असेल हा महत्वाचा दिवस, पण माझ्यासाठी नाही. आय एम अ वर्किंग वुमन, मला कामं असतात. हो का? आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं काम हेच आहे. ऐका ना काकू, तुम्ही पण तिकडेच चालला आहात ना, दोघी एकत्र जा, घेऊन जा आईला, सोबतही होईल एकमेकींना, हो ना? अगं तुला काही भावना आहेत की नाही? हो, भावना फक्त तुम्हालाच आहेत ना सावन काकू. अहो मी टाळतीये तिकडे यायचं, माझा जस्ट आत्ता डिवोर्स झालाय, कोणासाठी पूजा करू मी? तुम्ही सगळ्या जणी तिकडे पूजा करणार, वडाला फेऱ्या मारणार,
मी काय करायचं तिकडे येऊन? माझ्या भावनांची जरा तरी कदर करा, मला काय वाटत असेल याचा विचार तरी करा सावंत काकू. काही वाटणार नाही, वाटायचं असतं तर कधीच वाटलं असतं. आणि काय ग, तुला इतकं गलबलायला काय झालं? तू कधी नीट उपास तरी केला आहेस का? दरवेळी आपलं काहीतरी बहाणा काढून खादाडी करायची आणि फेऱ्या न मारण्यासाठी कारण शोधायची. उगाच रडायचा आव आणू नकोस. मला चांगलं माहित आहे तुझे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत. तुझं झालं असेल तर आईला घेऊन चल, मी पण येते.